नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण कंबाईंड ग्रुपची ज्याही एक्झाम झालेल्या आहेत त्याचं विश्लेषण करत आहोत, आणि यामध्ये आपण सध्या भूगोलाचं विश्लेषण सुरू केलेलं आहे। ठीक आहे, तर ते तुम्ही आपल्या या चॅनलवर पाहू शकता। याआधी आपण PSI आणि STI या दोन ज्या एक्झाम आहेत त्याचं आपण पेपर विश्लेषण केलेलं आहे। ज्या कोणी मित्रांनी ते पाहिलं नसेल तर ते तुम्ही पाहू शकता। ठीक आहे, तर जास्त वेळ न करता आज आपण सुरू करूया आपल्या या लेक्चर। तर हा आहे पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर। ठीक आहे, महाराष्ट्र लोकसंख्येची घनतेचं जे सूत्र आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे, तर तुम्हाला माहीत आहे। हां, ठीक आहे, तर आपण पाहूया की महाराष्ट्राची जी म्हणजे आपण पाहूया की घनता कशी काढायची। तर आपण घनता कशी काढत असतो, तर एका पर्टिक्युलर एरियामध्ये किती लोकं राहतात, ठीक आहे, ही या जागेची काय असते, घनता असते। ओके, तर एका पर्टिक्युलर एरियामध्ये, ठीक आहे, एरियामध्ये किती लोकं आहेत, पीपल आहेत, ते त्याचे काय होते मित्रांनो, क्षेत्र होते, म्हणजे घनता होते। तर यावरून आपल्याला ही छोटीशी रफ आयडिया असे आणि याच्यावरून आपण पाहू शकतो। तर इथे तुम्ही पहा, पहिला ऑप्शन महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता दिलेली आहे, महाराष्ट्राची लोकसंख्या आणि एकूण जिल्ह्याची लोकसंख्या। तर हे नाही होणार, कारण लोकसंख्या नाही होणार, कारण आपण इथे आताच पाहिलं होतं की एका पर्टिक्युलर एरियामध्ये किती लोकं राहतात। ठीक आहे, तर यात ऑप्शन नंबर दोन पहा, महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्या। तर ठीक आहे, हे उत्तर होणार का, कारण घनता काय असते, तर एका पर्टिक्युलर एरियामध्ये किती लोकं राहतात याला त्याची आपण घनता म्हणतो। ठीक आहे, तर यानुसार आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय होईल ते आपण पाहूया। तर उत्तर होईल 2। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे। ठीक आहे, तर बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रात तरुण आणि प्रतिभावान लोकांची भर पडते, आगमन क्षेत्राला बुद्धिवंतांचा चांगला लाभ होतो। क, बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रावर वाईट परिणाम होतात, बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्राचा आर्थिक विकास अधिक वेगाने होतो। तर आता स्थलांतरामुळे काय होते हे आपण वाचलेलं आहे। ठीक आहे, तर स्थलांतरामुळे जर एका ठिकाणचे लोक जर दुसऱ्या ठिकाणी जर गेले आणि ते जर हुशार आणि प्रतिभावान लोक असतील तर तिथे त्या लोकांची भर पडते। ठीक आहे, तर हे ऑप्शन काय आहे, तर बरोबर आहे, आणि बुद्धिवंताचा जो आहे त्या एरियाला लाभ होतो। तर ठीक आहे, हे पण बरोबर आहे, कारण त्याचा त्यांना लाभ होतोच, बुद्धिवंताच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रावर वाईट परिणाम होतात। आताच आपण पाहिलं की त्याचा जर चांगला फायदा होत असेल त्यांना, तर वाईट परिणाम होणार का, नाही, तर वाईट परिणाम नाही होणार। ठीक आहे, आणि बुद्धिवंतांच्या स्थानांतरामुळे आगमन क्षेत्राचा आर्थिक विकास वेगाने होणार का, तर हो होणार। ठीक आहे, तर यावरून आपण पाहू शकतो की जे आपलं उत्तर आहे ते क हे ऑप्शन चूक आहे। तर पहा इथे, हां, तर 3 जे आहे तर ऑप्शन नंबर 3 क हे आपलं चुकीचं आहे, आणि बाकीचे 2-3 आहेत ते बरोबर आहेत। ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल। आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, सह्याद्री पर्वताची लांबी विचारली आहे। ठीक आहे, तर सह्याद्री पर्वतावर नेहमी प्रश्न विचारले जातात मित्रांनो। आता सह्याद्री पर्वत जो आहे तो सुरुवात कुठून होतो आणि कुठे संपतो, आणि सह्याद्री पर्वतालाच आपण काय म्हणतो, तर पश्चिम घाट। आता पश्चिम घाटाबद्दल आपल्याला सगळी काय माहिती असणं खूप आवश्यक आहे। ठीक आहे, तर त्याच्याशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण पहिले पाहूया। ओके, इथे तुम्ही पाहू शकता सह्याद्री पर्वत जे पश्चिम घाटाचा भाग आहे याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे आहे, तर महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर हा 40 आहे। ठीक आहे, 40 ते 80 किलोमीटर अंतरावर आहे, दक्षिण उत्तर पसरलेलं आहे, यालाच आपण पश्चिम घाटाने पण ओळखतो, आणि याची सुरुवात जी आहे ही ती तापीच्या खोऱ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत आहे। ठीक आहे, याची जी लांबी जी आहे ती किती आहे, 1600
सॉरी याची दक्षिण उत्तर जी लांबी आहे ती 1600 आहे आणि महाराष्ट्रातली जी लांबी आहे ती किती आहे तर 440, ठीक आहे, आणि उंची किती आहे तर 900 ते 1200 दरम्यान। तर इथे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची लांबी किती आहे तर ती 440 आहे, ठीक आहे। तर यासोबत सोबतच आपल्याला सह्याद्रीबद्दल आणखीन माहिती पाहणं खूप गरजेचं आहे। तर आपण त्याच्यानंतर तिसरा जो विभाग दिलेला आहे तो दिलेला आहे अन्नामलाई हिल्स, ठीक आहे। हे तो इथे काही महत्त्वाचे अभयारण्य आहेत ते तुम्ही पाहू शकता। इथे जसं की इंदिरा गांधी अभयारण्य आहे, एर्नाकुलम आहे, ठीक आहे, यासोबतसोबत मनाली हिल्स, त्याचबरोबर हे करियन शोला, गांधी हिल्स, इंदिरा गांधी हिल्स, ठीक आहे, हे जे राष्ट्रीय उद्यान आहे। तर हे कुठे आहेत तर अन्नामलाई विभाग तमिळनाडूमध्ये आहे, ठीक आहे, पश्चिम घाटामध्ये। त्याच्यानंतर त्याचा दुसरा भाग जो येतो तो नीलगिरी, नीलगिरी हिल्स, ठीक आहे। तर नीलगिरी हिल्समध्ये सायलेंट व्हॅली आहे आपल्याला माहीत आहे। त्याच्यानंतर करिजुप्पा राष्ट्रीय उद्यान आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर वायनाड अभयारण्य, हां, आणि बांदीपूर जो सर्वात इम्पॉर्टंट आहे, बांदीपूर कशासाठी फेमस आहे मित्रांनो, तर इथं सगळ्यात जास्त काय आहे, वाघ आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे तळकावेरी, तळकावेरी विभाग हा पण कर्नाटक ब्रह्मगिरीमध्ये आहे। कुठे आहे तर कर्नाटक ब्रह्मगिरी, तळकावेरी, तळकावेरी विभाग म्हटलं जातं त्याला, ठीक आहे। इथे तुम्ही दुसरी गोष्ट पाहू शकता की पुष्पगिरी, याचबरोबर राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान पण आहे। केरळमध्ये जलाराम राखीव जंगल पण आहे, सॉरी अलाराम, आपल्याला प्रश्न येऊ शकतो की अलाराम राखीव जंगल कुठे आहे, तर ते आहे केरळमध्ये। सोबतसोबत कुद्रेमुख, ठीक आहे, हा आहे कुद्रेमुख, आणि याच्याबद्दल याच्यामध्ये तेवढं काही विशेष नाही आहे, ठीक आहे। तर आता जो सातवा जो महत्त्वपूर्ण भाग आहे तो आहे आपल्या महाराष्ट्राचा सह्याद्री, याला पण चार उपविभागामध्ये आपण भाग पाडलेले आहेत आपल्या समजण्यासाठी, ठीक आहे। तर सह्याद्रीचा जो विभाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता की सह्याद्रीच्या विभागामध्ये काय आहे तर चांदोली, चांदोली आहे, अंशिप आहे, राधानगरी आणि कोयना ही अभयारण्य पण आहे, ठीक आहे। तर साधारणतः ही जी आपण माहिती पाहिली आहे सह्याद्रीबद्दलची ती तुम्हाला खूप काही मदत होईल, आणि याचबरोबर तुम्ही आणखीन काही माहिती काढू शकता। कारण मित्रांनो, सह्याद्री पर्वत जर तुम्ही एक वेळेस पाहून घेतला चांगल्या पद्धतीने तर तुमचे खूप सारे क्वेश्चन जे आहे तुम्ही ते आरामशीर टॅकल करू शकता, ओके। आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 94, ठीक आहे। क्वेश्चन नंबर जो 94 आहे तो बालाघाट पठाराच्या उत्तरेस आणि दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नद्यांची खोरी आहेत, नेहमीचा प्रश्न आयोगाचा, ठीक आहे। हे तुम्ही पाहू शकता की आयोग नेहमी अजिंठा सातमाळा, त्याचबरोबर हरिश्चंद्र बालाघाट यांच्या खोऱ्यावर नेहमी प्रश्न विचारत असतो। तर मित्रांनो, तुम्ही मॅप घ्या, त्याच्यावर ह्या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने लोकेट करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल, ठीक आहे। तर आपण पण याचा मॅपच्या साह्याने पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता की हरिश्चंद्र बालाघाट ची ही रांग आहे, हरिश्चंद्र बालाघाट रांग, याच्या उत्तरेस कोणती नदी आहे तर गोदावरी आहे, आणि पश्चिमेस कोणती आहे तर भीमा आहे, ठीक आहे। हे तर आपल्याला माहीत झालं आहे। याचबरोबर तुम्ही खाली पाहू शकता शंभू महादेव जी डोंगर रांग आहे, ठीक आहे, तर शंभू महादेव डोंगर रांगेच्या खाली कोणती नदी आहे तर कृष्णा नदी आहे, ठीक आहे, कृष्णा नदी आहे, ओके। व आणि इकडे वरच्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की हे सातमाळा अजिंठा डोंगर आहेत, ठीक आहे, सातमाळा अजिंठा, आणि ही जी नदी आहे ती ही कोणती नदी आहे, ही तापी नदी आहे, ठीक आहे, तापी नदी, ओके। तर इथे आपण आता पाहिलेलं आहे की सगळ्यात पहिले तापी नदी येईल, ठीक आहे, त्याच्यानंतर अजिंठा सातमाळा, त्याच्यानंतर गोदावरी, त्याच्यानंतर काईन तर बालाघाट डोंगररांग, यानंतर भीमाचे खोरे, त्यानंतर शंभू महादेव डोंगररांग, आणि सगळ्यात खाली कृष्णाचं खोरे, ठीक आहे। तुम्हाला समजलंच असेल।
तर यासाठी मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की प्रॅक्टिस नकाशाच्या साहाय्याने हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि नकाशाच्या साहाय्याने जर आपण अभ्यास केला तर तो जास्त वेळासाठी आपल्या म्हणजे आठवणीत राहू शकतो. ठीक आहे. हस्तंभ शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? आपण याच्या आधी पण पाहिलं होतं की PSI आणि STI मध्ये पण आपल्याला शिखरवर क्वेश्चन विचारले आहे. ठीक आहे. तर इथे पण शिखरवर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. तर हस्तंभ कुठे आहे? तर नंदुरबारमध्ये आहे. तर आपलं उत्तर काय ना? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. याबरोबर तुम्हाला मी काल एक ट्रिक सांगितली होती जी सर्वांनाच माहीत आहे. कोणती आहे ती? क सा मी हस तो अत्रे पहा. ठीक आहे. तर ही तर ट्रिक आहे. याच्यावरून तुम्ही खूप सारे म्हणजे याच्यावरून तुम्ही एका ट्रिकच्या साहाय्याने या डोंगर रांगा ह्या डोंगर जे ह्या जे शिखर आहे हे तुम्ही आपल्या आठवणीमध्ये जास्त वेळासाठी ठेवू शकता. तर ज्या मित्राने याची नोट्स नाही बनवली असेल त्यांनी याची नोट्स बनवा. ठीक आहे. उंचीनुसार आणि नेहमीप्रमाणे तुम्ही जिथेही अभ्यास करता जिथेही बसता तिथे एक छोटंसं पेजवर ते लिहून ठेवाल आणि दिवसातून 3-4 वेळेस पहा म्हणजे तुम्हाला ते लर्न होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण पाहूया याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे काही महत्त्वपूर्ण शिखरे आहेत ते. ठीक आहे. इथे महाराष्ट्रातील शिखरे दिले आहे उंचीनुसार. तर हे तुम्ही असेच असे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. आणि याची एक लिस्ट बनवून तुम्ही ठेवू शकता. ओके. तर कळसूबाई कळसूबाई पहिला किती आहे? तर 1646. आणि हे आहे अहमदनगर जिल्ह्यात. साल्लेर कुठे आहे? नाशिक. नंबर 2 1567. महाबळेश्वर आपल्याला माहिती आहे सातारामध्ये आहे आणि त्याची उंची किती आहे? तर 1438. हरिश्चंद्र किती आहे? 1424. आणि ही कुठे आहे? नगरमध्ये. ठीक आहे. 5व्या नंबरला आहे सप्तशृंगी, ती आहे नाशिकमध्ये. ओके. यानंतर तुम्ही पाहू शकता की तोरणा किती आहे? तर तोरणा आहे 1404 पुणेमध्ये. अस्तंभा, ठीक आहे, अस्तंभा जे आहे ते नंदुरबारमध्ये आहे, आत्ताच आपण पाहिलं. तर याचबरोबर बाकीचेही क्वेश्चन इथून बनवू शकतात की नेक्स्ट टाईम आपल्याला असं विचारेन की त्र्यंबकेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. किंवा त्र्यंबकेश्वरची उंची काय आहे किंवा तोलाची उंची काय आहे 1231 आणि हे कुठे आहे? नाशिकमध्ये आहे. ओके. तर हे काही शिखरे आहेत हे तुम्ही असेच नोट डाऊन करा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला ते नेहमी पाहता येतील. याचबरोबर त्र्यंबकेश्वर कुठे आहे? तर नाशिकमध्ये आहे. तवला नाशिकमध्ये आहे 1231. बैराट आणि गाविलगड टेकड्या हे कुठे आहे? अमरावतीमध्ये. तर याआधी पण मित्रांनो याच्यावर जोड्या लावा याच्यावर प्रश्न होऊन गेलेले आहे. जसे की धुळेमध्ये हनुमानगड आहे म्हणजे हनुमान शिखर आहे आणि ते किती आहे? 1063. ठीक आहे. तर हे चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहून याचे नोट्स बनवा आणि आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. बॉम्बे हाय हे तेल क्षेत्र मुंबईच्या पश्चिमेस किती अंतरावर आहे आणि किती किमी पण आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे फॅक्ट आहे आणि हे सर्वांना माहीत असायला पाहिजे. तुम्ही जेव्हा तेलाचे क्षेत्र वाचता तेव्हा तुम्ही हे वाचलं असेल की मुंबई ही बॉम्बे हाय हे मुंबईच्या 176 किलोमीटर म्हणजे पश्चिमेस आहे. ठीक आहे. तर हे फॅक्ट आहे. पण याबरोबर तुम्ही जे तेलाचे प्रोडक्शन आहे ऑइल प्रोडक्शन जे क्षेत्र आहे तेल क्षेत्र ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे आहे त्याबरोबर भारतामध्ये पण कुठे आहे हे पण आपल्याला जोडे लावासाठी विचारू शकतात. ओके. तर त्याच्याबद्दल तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खाली नमूद केलेल्या जिल्ह्यांची अनुक्रमे पुनर्रचना तेथील वनक्षेत्राप्रमाणे उतरत्या क्रमाने करा. ठीक आहे. तर वनावर पण नेहमी प्रश्न विचारले जातात. वनावर त्याबरोबर प्रदेशावर एखादा प्रदेश राहील तर त्याच्याबद्दल तिथे आपल्याला काही माहिती दिलेली असते आणि आपल्याला ते ओळखण्यासाठी सांगण्यात येते. ओके. तर वनाच्या याच्यानुसार तुम्हाला क्रम लावायचा आहे. तर याच्यानुसार आपल्याला माहीत आहे की सगळ्यात जास्त कुठे आहे तर
गडचिरोलीमध्ये आहे. तर साधारणतः आपल्याला समजून येईन इथे की सगळ्यात जास्त वनक्षेत्र कुठे आहे, तर गडचिरोली. तर आपलं उत्तर बने सुरुवात होईल. तर एकाच ऑप्शनमध्ये मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर हे टॅकल करण्यासाठी आपल्याला काही जास्त वेळ नाही लागला, कारण आपल्याला उत्तर त्या क्रमाने विचारलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त गडचिरोली इथे वनक्षेत्र आहे. त्याच्यामुळे बाकीचे आपल्याला माहीत जरी नसले तरी आपल्याला उत्तर आलं होतं, ठीक आहे. पण तरी आपण एकदा याचा हा क्रम पाहून घेऊ, जेणेकरून तुम्हाला तो पुढच्या भविष्यात येणाऱ्या परीक्षेसाठी काम देऊ शकतो, ठीक आहे. तर ब सगळ्यात पहिले कोणतं आलं, तर गडचिरोली, ठीक आहे. त्याच्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर ड म्हणजेच काय येईन तर अमरावती, ठीक आहे. त्याच्यानंतर क म्हणजेच गोंदिया आणि सगळ्यात शेवटी कोणतं येईन तर वर्धा, ओके. तर हाही प्रश्न तुम्हाला समजला आहे आणि कशा पद्धतीने टॅकल करायचं हेही तुम्हाला समजले आहे. की याच्यावर आपल्याला काय समजलं मित्रांनो, की तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ असणं गरजेचं नाही, काही गोष्टी तुम्ही इलिमिनेशनने पण सॉल्व करू शकता, ठीक आहे. पण याचबरोबर तुम्ही भारतातील वनक्षेत्र, महाराष्ट्रातील वनक्षेत्र एकदा पाहून घेणे हे अपेक्षित आहे, ओके. चला तर मग आपण आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011 जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, ठीक आहे. तर याचं उत्तर अगदी सोपं आणि सरळ आहे. याचं उत्तर काय आहे मित्रांनो, तर 2 आहे, ओके. याचं उत्तर काय आहे, 2 आहे. इथे तुम्ही पाहू शकता याचं उत्तर 2 येईल, ठीक आहे. आता आपण पाहिलं होतं की लोकसंख्येवर जे आहे ते PSI, STI आणि आज आपण ASO पण पाहत आहोत. याच्यामध्ये पण 3-4 क्वेश्चन विचारलेच आहे. याच्यावरून मित्रांनो तुम्हाला समजेल की लोकसंख्या, जनगणना आणि स्थलांतर हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे जर सामाजिक भूगोलामध्ये जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात पहिले लोकसंख्या, ठीक आहे. त्याच्यानंतर सेन्सस आणि लोकसंख्या यांना एकत्र करूनच त्याचा अभ्यास केला जातो, जसं की लोकसंख्या पॉलिसी वगैरे, ठीक आहे. तर याचा उपयोग तुम्हाला फक्त भूगोलामध्येच नाही तर याचा उपयोग आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये पण होतो, ओके. तर हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही या टॉपिकबद्दल जे काही तुम्हाला इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे ते तुम्ही चांगल्याने लिहून ती एकदम तोंडपाठच करून घ्या, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि याच्यामध्ये सगळं फॅक्ट दिले असल्यामुळे ते तुम्हाला पाठच करावं लागेल, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कन्सेप्ट नाही, ओके. तर ते तुम्ही पाहून घ्या. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजले आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन 99, खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये कोणत्या 2 भाषा सर्वात जास्त बोलल्या जातात, ठीक आहे. सर्वात जास्त कोणत्या 2 भाषा बोलल्या जातात, तर आपल्या इथं मल्याळम आणि सिंधी, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर होईल, ठीक आहे. तर मराठीनंतर दुसऱ्या तर 2 भाषा कोणत्या बोलल्या जात असतात आहेत, तर ते आहे मल्याळम आणि सिंधी, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आणि जो आजचा लास्ट क्वेश्चन पाहूया इथे आपण, की खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे, ठीक आहे. तर हे पण तुम्हाला माहीतच आहे आणि सगळ्यात सोपं याचं उत्तर आहे, ठीक आहे. याचं उत्तर काय होणार, तर ऑप्शन नंबर 1 मांजरा, ठीक आहे. तर नद्या हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नदीवर पण मित्रांनो आपण पाहिलं होतं की प्रश्न विचारले आहे, जसं की मुळाची उपनदी आपल्याला PSI मेन्समध्ये विचारलं होतं, ठीक आहे. तर हे काही प्रश्न होते जे भूगोलाचे प्रश्न मेन्समध्ये विचारले होते, ठीक आहे. मेन्समध्ये विचारले गेलेले आहे. याच्यावरून आपल्याला असं समजते की आपण सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, ठीक आहे. याचबरोबर पॉप्युलेशन म्हणजे सेन्सस, लोकसंख्या हे टॉपिक तुम्ही चांगल्याने करा. त्याच्यानंतर स्थानांतर, ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही विशेष प्रदेश दिलेले आहे त्याच्याबद्दलही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, जसं की वन, नद्या, शिखरे, घाट, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्ही सर्वात पहिले करून घ्या, कारण याच्यावर शुअर शॉट तुम्हाला माहिती आहे की प्रश्न येतोच, ओके. तर कसा वाटला आमचा हा प्रयत्न तुम्हाला, ते तुम्ही मला नक्कीच कळवा, ठीक आहे. आणि असंच आपण एक एक करून प्रत्येक वर्षाचं जे महत्त्वाचे
पेपर झालेले आहे आयोगाचे, ते आपण पाहूया, जेणेकरून तुम्हाला त्याचा तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये नक्कीच फायदा होईल. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक करा. आणि तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यामध्ये आम्ही कोणत्या पद्धतीचे सुधारणा करायला पाहिजे तेही तुम्ही आम्हाला कमेंट करा. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, ओके, बाय.